मोठे मोठे नेते येतात, अनेक नेते येऊन बोलतात की स्टील सिटी बनणार गडचिरोली वगैरे, अशा बऱ्याच घोषणा करतात, 1 लाख 2 कोटीचा 1 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट, 2 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट. पण ज्या भागातून हे लोखनी उत्खनन करण्यात येत आहे, आणण्यात येत आहे, त्या भागातील लोकांना याचा कितपत फायदा होतो हे देखील एकदा अध्यापन तपासण्याची गरज आहे. अशोक नेते हे तिसऱ्यांदा उभे आहेत लोकसभेसाठी. नामदेव किसान हा फ्रेश चेहरा आहे, त्याच्यामुळे अँटी इनकम्बन्सी किंवा सत्ता विरोधी वातावरण जे म्हणतो त्याचा फटका यांना तो बसतोय. काँग्रेसवरती टीका असेल, काँग्रेसच्या पॉलिसीवरती टीका असेल, काँग्रेसच्या नेत्यांवरती टीका असेल, हे सगळ्या मुद्दे इथे येऊन मोठे नेते बोलत जरी असले स्टेजवरती, तरी ते फक्त मीडिया पुरतं मर्यादित आहे. उसेंडी यांनी वेळेवरती पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आता जे फिरत आहेत प्रचारादरम्यान भाजपच्या उमेदवाराचे, त्यांनी तो मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे की कशा प्रकारे काँग्रेसने मला डावरलं. कास्ट पॉलिटिक्स इथे वर्क करतात, वर्क करतात ही माहिती नाही, पण कास्ट पॉलिटिक्स इथे आणल्या गेलाय आणि कशा प्रकारचा प्रचार इथे सुरू. होळींच असं आहे की कितीही नाराजी असली तरी ते पक्ष विरोधी जाऊन काम करतील असं काही आपण वाटत नाही, कारण की पुढे होऊ घातलेली विधानसभा लक्षात घेता रिस्क कोणी घेणार नाही पक्ष विरोधी कारवाई. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. निवडणुकीचा पहिला टप्पा, लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ येऊन ठेपलेला आहे आणि पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात जिथे निवडणूक होणार आहे अशा पूर्व विदर्भातल्या एका महत्वाच्या मतदारसंघाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. एरवी नक्षलग्रस्त आदिवासी बहुल अशी या लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे, पण तो राज्यातला नव्हे तर देशातला फार महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. अर्थात आपण गडचिरोली मतदारसंघाबद्दल आज चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत चर्चा करायला आहेत लोकसत्ताचे गडचिरोली प्रतिनिधी सुमित पकलवार. सर, सर स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न ऑब्विस आहे की मागच्या आठवड्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा झाली, मागच्या म्हणजे याच आठवड्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा झाली चंद्रपूरमध्ये. चंद्रपूर आणि गडचिरोली चिमूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या बाबतीतली ही सभा होती. त्यानंतर कालच प्रकाश आंबेडकरांची सभा सुद्धा झाली गडचिरोलीमध्ये. तर या दोन्ही सभांचा ओव्हरऑल इम्पॅक्ट कसा पडलाय गडचिरोली मतदारसंघात? मोदींनी जिथे सभा घेतली चंद्रपूरमध्ये सभा घेतली आणि तिथे आमचे इथे महायुतीचे भाजपचे जे उमेदवार आहेत अशोक नेते ते त्या मंचावर होते. पण चंद्रपूर इथून खूप लांब असल्यामुळे मला नाही वाटत की इथले काही जे मतदार असतील किंवा लोक तिथे गेले आणि तिथे मोदींनी जे बोललं तर इथे फार काही इम्पॅक्ट पडेल. पण मोदींनी आपल्या भाषणामध्ये गडचिरोली औद्योगिक सिटी, स्टील सिटी वगैरे होत आहे असा उल्लेख केला. पण मला नाही वाटत की इथं फार गडचिरोली आणि चिमूर मतदारसंघावरती फार प्रभाव पडेल त्यात मोदींचा भाषण. आणि कालच प्रकाश आंबेडकरांची सभा झाली, त्यांचा रोख भाजपकडे असला तरी कुठेतरी त्यांनी काँग्रेसवरही त्यांनी टीका केली कुठेतरी. त्याच्यामुळे जो वंचितला जाणारा मतदार आहे किंवा जो काँग्रेसला होणारा मतदान आहे ते वंचितला होईल असाच त्यांचा प्रयत्न कुठेतरी दिसून आला. किंवा भाजपवरही त्यांनी टीका केली असं नाही की काँग्रेसवरच केली. पण मला नाही की त्यांचं, कारण की वंचितने जो उमेदवार इथे दिला आहे ऐनवेळेवरती तो एकतर बाहेरील आहे आणि फार परिचित चेहरा नाही, त्याच्यामुळे तितकाच मतदारांवरती या दोन्ही सभांचा तेवढा इम्पॅक्ट होईल. बरोबर सर. माझा पुढचा प्रश्न, अजित पवार गट राष्ट्रवादी, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती भाजप सोबत गेली, महायुती सोबत गेली आणि ती जाताच धर्मराव बाबा आत्राम यांनी लोकसभा या लोकसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकला. आणि दुसरीकडे गडचिरोलीचे भाजपचे आमदार देवराव होळी यांचा आणि अशोक नेते यांचं थोडं बिनसलं अशा चर्चा आहेत. तर आत्राम आणि होळी यांच्या नाराजीचा फटका नेत्यांना बसेल? धर्मराव बाबा आत्राम जे आहेत आता राज्यात मंत्री आहेत, ते मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मधले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी दावा केला होता इथे, राष्ट्रवादीनेही जागा मागितली होती लोकसभा गडचिरोली चिमूर साठी, त्यांनी दावा केला होता. ऐनवेळेवरती शेवटच्या क्षणी जे विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर झाली, पण अनेकांनी अशी शंका होती की आत्राम नाराज होतील किंवा ते प्रचार करणार नाहीत अशोक नेतेंचा. पण ते तसं ऍक्च्युली ज्या त्यांना असं वाटत होतं किंवा इतरांनाही असं वाटत होतं परसेप्शन होणार, पण ते उलट झालं. आत्राम यांनी आधीच जाहीर केलं होतं की महायुती जो उमेदवार इथे देईल गडचिरोली त्यांचा आम्ही सगळे मित्रपक्ष आणि आम्ही सगळे मिळून त्यांचा प्रचार करू. आणि पहिल्या दिवसापासून आत्रामांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि ते
पूर्ण लोकसभा फिरून राहिले. म्हणजे मला नाही वाटत अशोक नेत्यांपेक्षा जास्त सभा त्यांनी घेतल्या आहेत. आणि राहिला प्रश्न होळींचा, होळी हे त्यांच्याच पक्षातले आहेत, त्यांच्यात मतभेद होते आहेत अशा चर्चा कानावर येत असतात नेहमी. होळी इच्छुक होते लोकसभेसाठी, पण होळींच असं आहे की कितीही नाराजी असली तरी ते पक्ष विरोधी जाऊन काम करतील असं काही आपण वाटत नाही. कारण की पुढे होऊ घातलेली विधानसभा लक्षात घेता रिस्क कोणी घेणार नाही पक्ष विरोधी कारवाई. बरोबर सर. माझा पुढचा प्रश्न काँग्रेसच्या संदर्भातला आहे. मागच्या वेळी काँग्रेसकडनं नामदेव उसंडी उभे राहिले होते, अशोक नेत्यांनी त्यांचा पराभव केला होता. उसंडी याही वेळी इच्छुक होते पण त्यांना तिकीट नाकारलं गेलं आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर या सगळ्या गोष्टींचा फटका किर्सन यांना कितपत बसेल ओव्हरऑल काँग्रेसला? हो, उसंडी याही वेळेस ऍक्च्युली उसंडी 2014 आणि 2019 मध्ये उसंडीचा पराभव झाला, अशोक नेत्यांनीच केला दोन्हीला. आणि तिसऱ्यांदा ते इच्छुक होते, म्हणजे विशेष म्हणजे मागच्या वेळेस जी मार्जिन होत पराभवाची त्यांची, जितक्या फरकाने जो पराभव झाला होता तो फरक तेवढा कमी झाला होता मागच्या उसंडीचा. उसंडी त्यामुळे यावेळी उत्सुक होते स्वाभाविकच. पण किर्सन हे मागच्या 5-7 वर्षापासून इथे सक्रिय आहेत, ते बाहेरील आहेत, गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत, पण ते मागच्या 5-7 वर्षापासून ते इथे गडचिरोली काँग्रेसमध्ये सक्रिय होते. आणि बऱ्यापैकी त्यांनी लोकसभा क्षेत्र पिंजून काढलं आहे, फिरले आहेत, ते संपर्कात आले आहेत लोकांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून. त्याच्यामुळे पक्षाने त्यांचा विचार केला. हा, आता राहिला तो प्रश्न थोडासा कास्ट आणि बाहेरच्या उमेदवाराचा. जसे उसंडी यांनी वेळेवरती पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आता जे फिरत आहेत प्रचारादरम्यान भाजपच्या उमेदवाराचे, त्यांनी तो मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे की कशा प्रकारे काँग्रेसने मला डावललं किंवा पैशाची मागणी झाली मला उमेदवारीसाठी. आणि तो बाहेरचे उमेदवार जे आहे काँग्रेसचे आणि ते इथल्या बहुसंख्याक आदिवासीचे प्रतिनिधी नाहीये अशा प्रकारचे ते प्रचार करतात. काही प्रमाणात नक्कीच काँग्रेसला याचा फटका बसू शकतो. मला ऍक्च्युली सर जातीय समीकरणांच्याच दिशेने जायचं होतं. तुम्ही आता म्हणालात की जे किर्सन आहेत ते बाहेरून येतात, पण आणि त्यांची त्यांची जी जमात आहे अल्बा आदिवासी जमात, ती सुद्धा गडचिरोली परिसरामध्ये नगण्य आहे. तर ओव्हरऑल ते जातीय समीकरणात फिट बसत नाहीयेत अशीही चर्चा आहे. तर मला हेच विचारायचं होतं सर की इथे गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये जातीय समीकरण नेमकी कशी आहे आणि कोणता उमेदवार तिथे फिट बसू शकतो? इथे बघा, लोकसभा गडचिरोली चिमूर लोकसभा हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षण, त्याच्यामुळे इथे फार काही असा कास्ट फॅक्टर वगैरे पूर्वीही तेवढा रन करत नव्हता. कारण आदिवासींसाठी राखीव असल्यामुळे बाकी इतर जातींची काही महत्वाकांक्षा असणे इथे काही गौ नाही, इथे काही त्याला वावच नाही. त्याच्यामुळे फार काही जाती कास्टिझम वगैरे असं चालेल तेवढं आजपर्यंत तर तेवढं चाललं नाही. पण यावेळेसच्या इलेक्शन मध्ये काँग्रेस स्पेशली काँग्रेसच्या उमेदवाराला घेऊन ते हलबी समाजातून येतात, आहेत आदिवासी. आणि गडचिरोली चिमूर मध्ये आदिवासी समाजाचे मत मोठ्या प्रमाणात, म्हणजे 5-7 लाख एवढी मतदारांची संख्या आहे, त्याच्यात हे हलवी येतात, मग माना येतात, मेजॉरिटी म्हणजे माडिया गोंड हा समाज आहे. त्याच्यामुळे काँग्रेसने जो हलवी उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या विरोधात भाजप जो प्रचार करत आहे की हा हलवी आहे आणि बहुसंख्याचा जो गोंड माडिया समाज इथे आहे त्यांच्या याच्यातून तो बिलॉंग करत नाही, त्याच्यामुळे त्यांना मत देऊ नका बा किंवा त्यांच्या विरोधी आपण प्रचार करणे सुरू केला आहे, हा फॅक्टर आता पहिल्यांदा इथे दिसतो आहे. म्हणजे ही शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती, किर्सनला जर उमेदवारी देतील तर त्यांच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा राहू शकतो आणि तो तसंच खरा ठरत आहे. पहिल्या टप्प्यातला प्रचार पूर्ण झाला इथे, दुसऱ्या टप्प्यातला प्रचार सुरू आहे, अनेक सभा झाल्या, अनेक नेते आले तिथे, आणि जे आता गाव पातळीवरती भाजपने प्रचार सुरू केला आहे आणि जे काँग्रेसमधून भाजपमध्ये जे गेले आहेत त्रेन मेळावरती कोणपते आणि उसंडी यांनी देखील अशा प्रकारचा प्रचार सुरू केला आहे. पहिल्यांदाच म्हणजे इथे आता असं वाटतंय की थोडस कास्ट पॉलिटिक्स इथे वर्क करतात, वर्क कर कितपर्यंत वर्क करत माहिती नाही, पण कास्ट पॉलिटिक्स इथे आणल्या गेलाय आणि कशा प्रकारचा प्रचार इथे सुरू. सर मला असं विचारायचं होतं की वंचित फॅक्टर इथे किती महत्वाचे आहे. प्रकाश आंबेडकरांची काल सभा झाली, हितेश मडवी यांना उमेदवारी दिलेली आहे, तर त्यांची निवडून येण्याची शक्यता किती आहे? वंचित फॅक्टर मागच्या वेळेस जे गजबे होते वंचित कडून, त्यांना 1,00,000 मते मिळाली होती 1,10,000 मते, तर त्याच्यामागे एक कारण होतं की ते याच्यापूर्वी सक्रिय राजकारणात ते ऍक्टिव्ह होते आणि ते माना कम्युनिटीतून येतात चिमूर त्या भागातून, त्याच्यामुळे माना कम्युनिटीचे बऱ्यापैकी वोट बँक आहेत आणि वंचित असं म्हणून त्यांना ते मागच्या वेळेस तेवढे मतदान झालं होतं, त्याच्यामुळे याही वेळेस मिळतील असं अनेकांना वाटत असेल, पण ते यावेळेस एकंदरीत दिसत नाही. हितेश मळावी हे
बाहेरचे आहेत आणि काही परिचितचे आहेत, माहिती आहे लोकांसाठी, नाही का माहिती नाही ते कोण आहे. वंचित ने ऐनवेळेवरतीच उमेदवारी जाहीर केली गडचिरोलीची मोर्चा, आणि असा एक कॅन्डिडेट त्यांनी दिला आहे. पण असं फार काही वंचितची चर्चा किंवा ओव्हरऑल लोकसभेमध्ये असे काही लोकांमध्ये चर्चा नाही आहे, किंवा बाकी इतर प्रचारामध्येही ते कुठे आघाडीवर आहेत बा, किंवा असं काही काही चित्र नाही आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत वंचित फॅक्टर इथे यावेळेस तितका काम करतो. सर पुढचा प्रश्न गडचिरोलीतल्या विकास कामांच्या संदर्भातला होता, की बऱ्याच ठिकाणी असं वाचायला मिळतं, बऱ्याच वृत्तपत्रांमधून सुद्धा आणि तिकडे चर्चा सुद्धा अशी आहे की विकास एवढा झालेला नाहीये जेवढा सांगितला जातोय गडचिरोलीमध्ये. तर सुरजागड लोह प्रकल्प असेल, तिथे स्थानिक आदिवासींचा विरोध आहे त्याला, त्या या सगळ्या गोष्टींमुळे विकासाचा वेग कमी आहे आणि सुरजागड लोह प्रकल्प, या सगळ्या मुद्द्यांवरून अशोक नेते यांच्या बाबतीत नाराजी आहे असं सांगितलं जात आहे. तर ते खरंच तसं आहे का आणि त्याचा फटका नेत्यांना कितपत बसू शकेल असं तुम्हाला वाटतं? ओव्हरऑल तुम्हाला विकासाच्या बाबतीत जिल्ह्याचा जर जाणून घ्यायचं असेल, किंवा विकासाचा मुद्दा इथे केंद्रस्थानी आहे का हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, तर आधी तुम्ही लोकसभेची जी रचना आहे गडचिरोली चिमूर ते थोडक्यात तुम्ही जाणून घेतली पाहिजे. म्हणजे चिमूर चिरोंच्या गडचिरोली जिल्ह्यातील चिरोंच्या तालुक्याचा शेवटचा गाव, आणि इकडे आमगाव तालुक्यातील शेवटचं गाव, आणि इकडे चिमूर तालुक्यातील शेवटचं गाव हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी 600 किलोमीटर प्रवास तुम्हाला करावा लागतो. आता या भागामध्ये काही जो दुर्लक्षित भाग आहे म्हणा किंवा दुर्गम भाग आहे नक्षलग्रस्त, नक्षलवादी समस्या आहे तिथे. एक 4-5 तालुके जर तुम्ही घेतले की तिथे नक्षलवादी समस्या आहे, तिथे 400-500 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे, अनेकदा तिथे फायरिंग हल्ले झाले आहेत नक्षलवाद्यांचे, बऱ्याचदा पुन्हा तिथे मतदान घ्यावं लागलं आहे. आणि हा प्रवास करताना आणि हा डिस्टन्स लॉंग डिस्टन्स, यात काही अर्बन एरिया आहे रुरल एरिया आहे. अर्बन मध्ये ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला रस्ते दिसत आहेत, नॅशनल हायवेचे काम झाले आहेत, बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे. पण रुरल मध्ये जो प्रॉब्लेम आहे विकासाच्या संदर्भात तो मेजर आहे. म्हणजे रुरल मध्ये आजही रस्ते नाहीत अनेक ठिकाणी, आरोग्य सुविधेचा प्रश्न खूप मोठा आहे, बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे. सूर्यागड सारख्या लोह प्रकल्पाची घोषणा करताना किती स्थानिकांना तिथे रोजगार मिळतो हे देखील तपासणी गरजेचं आहे. मोठे मोठे नेते येतात, अनेक नेते येऊन बोलतात की स्टील सिटी बनणार गडचिरोली वगैरे, अशा बऱ्याच घोषणा करतात, 1-2 लाख कोटीचा 1 लाख कोटीचा इन्व्हेस्टमेंट, 2 लाख कोटीचा इन्व्हेस्टमेंट. पण ज्या भागातून हे लोखनिज उत्खनन करण्यात येत आहे, आणण्यात येत आहे, त्या भागातील लोकांना याचा कितपत फायदा होतो हे देखील इथल्या अधिकाऱ्यांना तपासण्याची गरज आहे. आणि जो दावा विकासाच्या बाबतीत केला गेला आहे तो शहरी भाग सोडला ग्रामीण भागात फार काही दिसत नाही. अनेक रस्त्यांचे कामं पेंडिंग आहेत, आरोग्याची समस्या मी तुम्हाला आताच सांगितली, अँम्ब्युलन्स नाही वेळेवर पोहोचत. एकदा आपण बातम्या वाचल्या असेल की अँब्युलन्स अभावी कोणाला खाट्यावर बांधून घेऊन जावं लागतं, रुग्णांना मृतदेह खाट्यावर बांधून घेऊन जावं लागतो. तर मग अशा परिस्थितीमध्ये विकास झाला आहे हे म्हणणं हा दावा कितपत खरा आहे हा तर संशोधनाचा विषय आहे. आपण म्हणू शकत नाही विकास झाला आहे, पण नाही काही प्रमाणात अर्बन भागामध्ये शहरी भागामध्ये तुम्हाला तो विकास किंवा विकासाची व्याख्या काय आहे राजकारण्यांची ते त्यांच्यावर डिपेंड करते. पण आपण जर बेसिक पाहाल तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे, आणि आणखी काही प्रोजेक्ट येत आहे, रेल्वे येत आहे, एअरपोर्ट इथे धावपट्टे विमानतळ मंजूर झालेलं आहे, काही कारखान्यांच्या औद्योगिकरणांच्या गोष्टी करतात, 4-5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी येतील. पण यातून स्थानिकांना स्थानिक आदिवासींना किती फायदा होतो हे पाहणं गरजेचं आहे. सर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमकं तिथे कोणाचं पारण जड वाटतंय, महाविकास आघाडी की महायुती, काय वाटतं तुम्हाला? आता जो पहिला टप्पा झाला आहे प्रचाराचा आणि एकंदरीत जे चित्र आहे वातावरण आहे कसं आहे, अशोक नेते हे तिसऱ्यांदा उभे आहेत लोकसभेसाठी, नामदेव किसान हा फ्रेश चेहरा आहे काँग्रेसकडून, त्याच्यामुळे अँटी इनकम्बन्सी किंवा सत्ता विरोधी वातावरण जे म्हणतो त्याचा फटका यांना तो बसतो आहे. बऱ्यापैकी खासदार म्हणजे तुम्ही भौगोलिक रचना म्हणा की कोणाची उदासीनता म्हणा खासदारांची, ते काही पोहोचले नाही, संपर्कात नव्हते बऱ्याच भागामध्ये, तर तो एक छोटासा रोष आहे लोकांमध्ये. आणि दुसरीकडे काँग्रेसचं पाहायला गेलं महाविकास आघाडीचं, तर महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो नवीन असल्यामुळे लोकांना उत्सुकता आहे यावेळेस काँग्रेसचं तसं पाहाल. ओव्हरऑल पहिल्या टप्प्यात तर लोक काँग्रेसकडे जरा त्यांचं झुकत माप आहे सध्याच्या घडीला, पण भाजपकडे जी यंत्रणा आहे नेत्यांची फळी असेल किंवा बूथ कमिटी आणि पन्ना कमिटी सारख्या जे यंत्रणा त्यांची आहे ती स्ट्रॉंग असल्यामुळे, आणि ही सगळी यंत्रणा काँग्रेसकडे तितक्या प्रमाणात स्ट्रॉंग नाही आहे,
त्याच्यामुळे भाजपकडे जी यंत्रणा आहे, शेवटी अँटी इनकमबन्सी विरोधाचं वातावरण असेल तरी असं दिसून येतं की जी यंत्रणा भाजपकडे ग्राउंड लेवलवरती काम करते आहे ती जर स्ट्रॉंगली काम केली शेवटच्या क्षणी तर भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. आता सध्या तरी पार्ट काँग्रेसच्या जवळ दिसत असलं तरी भाजपच्या ह्या जमेच्या बाजू आणि काँग्रेसकडे मित्रपक्ष जे आहेत मित्रपक्षांची नाराजी अजून दुसऱ्या टप्प्यातही संपत नाही. अनेकांना वगळून हे काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडी पुढे चालली आहे असा त्यांचा आरोप आहे. स्थानिक म्हणजे पक्षातीलच नेते बऱ्यापैकी ही नाराज आहे ते इतर ठिकाणी बोलून दाखवत आहे. त्याच्यामुळे ही नाराजी दूर केल्याशिवाय काँग्रेस विजयाच्या वाटेवर जाऊ शकत नाही आणि दुसरीकडे भाजपमध्ये काही मतभेद असतील पण ते दिसून येत नाही आणि त्यांच्याकडे प्रचंड मोठी यंत्रणा आहे. इथे स्वतः मंत्री आत्राम फिरून राहिले आहेत, त्यांच्याकडे त्यांचे दोन दोन आमदार आहेत ते फिरत आहेत, मोठे नेते आहेत, स्वतः खासदार विद्यमान आहेत त्यांचे. त्याच्यामुळे आता जरी आपण एकत्रित सांगत नसलं म्हणजे दिसून येत नसेल काँग्रेसचा काँग्रेसचं पात्र जवळ जरी दिसत असेल तरी शेवटच्या क्षणी काय सांगता येत. सर शेवटचा प्रश्न की ही निवडणूक गडचिरोली चिमूर मध्ये नेमका कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल? हे मुद्दे राष्ट्रीय असतील की स्थानिक पक्ष स्थानिक प्रश्नांवरच ही निवडणूक लढवली जाईल? इथे स्थानिक मुद्दे इतके आहे, पुन्हा पुन्हा एकदा रिपीट असं करतो की जे भौगोलिक रचना जी आहे इथल्या मतदारसंघाची या लोकसभा क्षेत्राची इतका मोठा हा लोकसभा क्षेत्र असल्यामुळे इथले स्थानिक मुद्दे खूप मोठे आहेत. छोट्या छोट्या रस्त्याचे प्रश्न असतील की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न असेल की बेरोजगारी शाळा आरोग्य शिक्षण असे अनेक प्रश्न आहेत आणि वर्षानुवर्षे त्या समस्या कायम आहेत. त्याच्यामुळे इथे जेव्हा मतदार हा विचार करतो मतदानाच्या वेळेस तर त्याच्या त्याला त्याच्या गावामध्ये जो त्रास होतो आहे किंवा त्याला त्याच्या गावात जी समस्या आहे ती राष्ट्रीय समस्यांपेक्षा ती समस्या मोठी वाटते. अनेकदा की राम मंदिर आताच उद्घाटन झालं राम मंदिर प्रांत प्रतिष्ठासाठी पण भाजपला असं वाटत होतं की याचा प्रभाव असेल अनेक ठिकाणी तो दिसून येत नाही आहे म्हणजे गडचिरोलीत तर नाहीच आहे. त्यावेळेस तो लोकांना वाटला की राम मंदिराचा मुद्दा होईल आणि लोक भावनिकतून मतदान करतील किंवा भाजपच्या बाजूने राहतील लोक, ते आता इथे गडचिरोलीत तरी दिसत नाही. आणि बाकी जे इतर राष्ट्रीय मुद्दे जे काँग्रेसवरती टीका असेल, काँग्रेसच्या पॉलिसीवरती टीका असेल, काँग्रेसच्या नेत्यांवरती टीका असेल, हे सगळ्या मुद्दे इथे येऊन मोठे नेते बोलत तरी असले स्टेजवरती तरी ते फक्त मीडिया पुरतं मर्यादित आहे, बातम्यांपुरतं. ते इथे ग्राउंड लेवलवरती वर्क करताना दिसत. सर खूप खूप धन्यवाद. गडचिरोली चिमूर मतदारसंघाचं एकंदरीत पूर्ण चित्र तुम्ही आमच्यासमोर उभं केलं, नेमके काय मुद्दे आहेत, कोण पुढे आहे, कोण मागे आहे, विकास कामांचे मुद्दे नेमके कसे वर होत आहेत नाही होत आहेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आणि मित्रांनो तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण हा फार महत्वाचा मतदारसंघ आहे. आणि बाकी नेहमीचं लाडकं आवाहन, द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.